नमस्कार सार्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत आज दोन सप्टेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी लाडक्या गणरायाला काल निरोप देण्यात आला कोरोना संकटामुळे यंदा विसर्जन मिरवणुका नव्हत्या अनेक शहरांमध्ये विसर्जन रथांची सोय करण्यात आली होती मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर काल सकाळी धरणाचे सर्व अकरा दरवाजे उघडून खाली मुळा पात्रात पाणी सोडण्यात आले दोन हजार क्युसेक विसर्ग होता धरण भरल्याने लाभक्षेत्रात आनंद व्यक्त करण्यात आला दरम्यान भंडारदरा धरणातून आठशे बारा तर निळवंडेून तीन हजार दोनशे तीन क्युसेक विसर्ग होता ओझर बंधाऱ्यातून चार हजार पाचशे त्रेपन्न क्युसेक विसर्ग आहे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सहा हजार चारशे छप्पन क्युसेक विसर्ग गोदावरी पात्रात सोडला जात आहे जिल्ह्यातील दुकाने उघडी ठेवण्याची वेळ प्रशासनाने दोन तासांनी वाढवून दिली आहे आजपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे सकाळी नऊ ते सात अशी दुकाने उघडी ठेवण्याची वेळ आहे अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला उत्पादन घेण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंजुरी दिली आहे त्यामुळे या गळीत हंगामापासून इथेनॉल उत्पन्न घेणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री मधुकरराव पिचड आणि कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनी दिली नगरपाथर्डी रस्त्यावरील त्रिभुवनवाडी फाट्याजवळ काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ट्रक जीप व बुलेट या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला यात एक जण ठार तर तीन जण जखमी आहेत कोरोना संक्रमणाने सोमवारी दिवसभरात सहाशे दहा बाधित झाले मात्र दिवसभरात सहाशे एक्क्याऐंशी जण कोरोनामुक्त झाल्याने काहीसा दिलासाही मिळाला कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या अठरा हजार पाचशे झाली आहे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चौऱ्याऐंशी टक्के आहे सक्रिय रुग्णांची संख्या तीन हजार दोनशे पंचवीस आहे नगर शहर व तालुक्यात दोनशे सदुसष्ट श्रीरामपूर चाळीस संगमनेर अडुतीस अकोले सहा राहाता पस्तीस कोपरगाव अकरा राहुरी बावीस त्रिकोंदा चौवेचाळीस कर्जत वीस जामखेड सहा नेवासा सतरा पारनेर एकवीस शेवगाव चाळीस अशी काल दिवसभरात आढळलेल्या बाधितांची तालुकानिहाय संख्या आहे दरम्यान जिल्ह्यात दिवसभरात आठ बळी वाढल्याने एकूण बळींची संख्या तीनशेवर पोहोचली या होत्या ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार